नमस्कार मित्र मैत्रिणीनो, दीप दिशा रेसिपीमध्ये मी दीप्ती आपलं स्वागत करत आहे. बरेचदा असं होतं की अचानक पाहुणे येतात आणि आपल्याकडच्या सर्व भाज्या संपलेल्या असतात. अशा वेळेला आपण ही भाजी केली तर अगदी चाटून पुसून खातील आणि त्यांना हे पण कळणार नाही की ही भाजी नक्की होती कसली एवढी टेस्ट. ते असे छोटे छोटे कांदे घ्यायचे, छोटे कांदे नसतील तर मिडियम साईज पण चालेल, माझ्याकडे छोटे होते. ते असे आपण सोलायचे, त्याचे दोन पीस करायचे आणि जे छोटे आहेत ना त्यांचे दोन पीसच ठेवायचे आणि जे मिडियम आहेत त्यांचे आपण चार पीस करायचे आणि देठाकडची बाजू जरा काढून टाकायची म्हणजे त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतील. आता कढई ठेवून त्याच्यामध्ये 3-4 चमचे तेल घ्यायचं. गॅस फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची, ते आपल्याला अगदी पातळ क्रिस्पी ठेवायचे आहेत आणि आपल्याला जास्त इथे फ्राय नाही करायचे, फक्त फिरवायचे. अगदी छोटे छोटे कांदे होत असल्यामुळे मी जास्त घेतले. जर मिडियम साईजचे कांदे असतील तर तुम्ही 5-6 कांदे 4 लोकांसाठी बस होतात. 4 टोमॅटो घ्यायचे, त्याचे असे मोठे मोठे पीस करायचे. तर आपल्याला तळताना एवढं लक्षात ठेवायचं की गॅस आपल्याला फास्ट ठेवायचं, कांदा आपल्याला असा नरम नाही पडला पाहिजे, तो क्रिस्पीच असं राहायला पाहिजे. आणि ते थोडासा झाल्यानंतर, थोडासा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो टाकायचे. हे पण आपल्याला गॅस फास्ट ठेवूनच करायचं आहे, असेच आपण फिरवायचे आहेत ते. आणि एवढे फिरवायचे की फक्त त्याची थोडीशी साल अशी लूज व्हायला पाहिजे, म्हणजे ते कडकच थोडेसे टोमॅटो राहायला पाहिजे, ते गळले नाही पाहिजेत, अगदी नरम नाही व्हायला पाहिजे. आणि कांद्याचा पण आपण देठ काढल्यामुळे त्याच्या पाकळ्या पाकळ्या अशा लूज व्हायला पाहिजेत, हे बघा दिसत आहेत. आता ह्यातला अर्धा टोमॅटो कांदा आपल्याला बाजूला काढायचा आहे. हे बघा टोमॅटो जास्त शिजला नाही आहे आणि कांदा पण तसाच दिसतो आहे आपल्याला. फक्त हा गरम आपण गॅस फास्ट ठेवून केल्यामुळे थोडासा स्मूथ झाला आहे. हे बघा आता आपण अर्धा काढला त्याच्यातला आणि हा आपल्याला काढलेला टोमॅटो कांदा बाजूला ठेवून उरलेला जो आहे ना तो आपल्याला आता जास्त चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साईडला करून थोडंसं तेल थोडंसं घालून घ्यायचं त्याच कढईमध्ये आणि आपल्याला इथे गरम सामान त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे. ते दालचिनीचा एक छोटा तुकडा, छोटे तुकडे करून घाला. तर एक तमालपत्र, त्याचे पण आपल्याला छोटे पीस करून वाटणात घालायचे आहे, असं वरून फोडणीला नाही घालायचं आहे, मग अजून चांगला स्मेल येतो. 4-5 काळी मिरी ती पण घाला. 4 लवंग घाला. 1 चमचा जिरे. 1 चमचा धने. इथे धनाजिऱ्यात पावडर असेल तर ती पण घातली तरी चालू शकते. 1 चमचा खसखस घाला. हे सर्व गरम मसाला आणि कांदा टमाट्याचं जे आपण फ्राय केलं आहे ते सर्व एकत्रितपणे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि थोडं हे थोडं फ्राय होऊ दे अजून चांगलं आणि मग ह्याचं आपल्याला वाटण करायचं. त्याच कढईमध्ये आपण 4 चमचे तेल घ्यायचं. आता ह्यामध्ये आपल्याला तेल तापल्यानंतर 1 चमचा लसूण घालायचा ठेचलेला. लसूण छानपैकी ब्राऊन झाल्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ना ते आपण ह्यामध्ये घालायचं. हे 2-3 मिनटं मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं फ्राय करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. पहिलं आपल्याला 1/2 चमचा हळद टाकायचे, 1 चमचा लाल तिखट, जे तुमच्याकडे असेल लाल मसाला तो टाकायचा. मसाला तुमच्या मसाल्यामध्ये मिक्स असेल तर इथे नाही टाकला तरी चालेल, कारण आपण वाटणात टाकलाय. जर नसेल तर इथे 1/2 चमचा तुम्ही गरम मसाला वापरू शकता. काश्मीरी लाल मिरची पावडर असल्यामुळे मी ती आता ह्यामध्ये वापरते, पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटणामध्ये पण एखादी काश्मीरी मिरची घातली तर ह्यामध्ये अजून चांगला छानपैकी कलर येतो. ते तुम्ही 1 चमचा मलई पण वापरू शकता, ते ऑप्शनल आहे. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्या. आता चवीनुसार त्यामध्ये मीठ घाला. हे आता सर्व एकत्रितपणे खूप छान फ्राय करून घ्यायचं, त्याला थोडंसं साईडने तेल सुटते. आता आपल्या भाजीमधलं भाजीचं वेगळेपण आहे. जे आपण कांदा आणि टोमॅटो बाजूला काढून ठेवलेले आहेत ना अर्धं कच्चे, ते आता आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायचे आहेत. इथे प्रकारे केलेली टोमॅटोची भाजी खूपच टेस्टी लागते आणि त्याचा लुक पण खूप छान येतो. आता हे चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. पाण्याची क्वांटिटी तुमच्यावर आहे की तुम्हाला किती प्रमाणात हे पातळ पाहिजे. थोडं थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडं कमी घालायचं आणि थोडंसं लूज ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं. बघा मस्तपैकी आपल्या आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे.
आता 2 मिनिटासाठी आपल्याला फक्त एक झाकण ठेवायचं आहे, एक वाफ येईपर्यंत मग झाकण काढायचं आपण। मित्रमैत्रिणींना कसं वाटलं ही माझी रेसिपी, तुम्ही हे नक्कीच मला कमेंट्स करून सांगा। ही भाजी आहे ना टोमॅटोची, थोडी टेस्टी लागते ना की समोरचे व्यक्ती समोरून आपल्याला विचारते हे कशी केली, कारण हे अंदाज येत नाही की अरे हे काय आहे नक्की, ग्रेव्ही कसलं आहे, खोबऱ्याचं आहे की कसलं आहे, असंच जरा त्यांना वाटतं। आता आपल्या इथे ही आपली भाजी रेडी झाली आहे, मग किती सुंदर त्याचा कलर आला आहे। आपण काश्मीरी मसाला घातल्यामुळे अजून त्याला छान कलर आलेला आहे। आपण ह्याला आता मस्तपैकी कोथिंबीरने गार्निशिंग करू, आणि प्लस तुम्ही सर्व करताना त्याच्यावर थोडंसं बटर घातलं तर अजून सोनेपे सुहागा। मित्रमैत्रिणी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा। आणि तुम्ही केल्यानंतर तुमची रेसिपी केलेली आवडली का, त्यांच्याकडून काय अभिप्राय आला ते नक्कीच मला कमेंट्समधून कळवा। पुन्हा भेटू, तोपर्यंत टेस्टी खा आणि हेल्दी राहा। थँक्यू।